नमस्कार, मी बाबासाहेब ठोंबरे। ई सकाळमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत पीरबावडा तालुका फुलंब्री येथील तलावाजवळ। येथे या तलावाच्या बाजूला किमान 30-40 कुटुंब राहत असून त्यांना जाण्यासाठी रस्त्याचा खूप मोठी अडचण आहे आणि त्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे। यामध्ये त्यांचे लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील किंवा वृद्ध असतील, यांना एक वेळेस इकडे पाऊस झाला आणि हा तलाव पूर्णपणे जर भरला तर येण्या जाण्याची खूप अडचण येते आणि विद्यार्थ्यांना खूप सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे। त्यासाठी येथील नागरिकांनी, वस्तीवरील नागरिकांनी 2019 माननीय तहसीलदार साहेब, येथील लोकप्रतिनिधी असतील, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांना वेळोवेळी निवेदन सुद्धा दिले, परंतु या निवेदन देऊन सुद्धा त्यांचा काही उपयोग झालेला नसून यांना रस्त्यासाठी अद्यापपर्यंत रस्ता तयार झालेला नाही। तरी या लोकांची विनंती आहे की यांना ताबडतोब शिवरस्ता किंवा पर्याय रस्ता करून देण्यात यावा, जेणेकरून त्यांची मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होणार नाही किंवा त्यांना सुद्धा जाण्यासाठी व्यवस्था होईल। सर्वप्रथम मी माझे नाव तुम्हाला सांगू इच्छितो। माझं नाव सुभाष कडुबा गारेकर, राहणार पीरबावडा, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद, इथला रहिवासी असून माझ्याकडे आमच्या वस्तीमध्ये कमीत कमी लहान 50 मुलं आहेत। त्यांना अंगणवाडीमध्ये व पहिली दुसरीच्या विद्यार्थी शाळेमध्ये पाठवावं लागतं। त्यासाठी आम्हाला रस्ता नसल्यामुळे त्या मुलांना शाळेत जाता येत नाही व आम्हाला पाठवता येत नाही। आणि त्यांच्यानंतर जर आमच्या एखाद्या माणसाला, वस्तीवरच्या माणसाला जर समजा काही दवाखान्याचं काम पडलं, त्याला काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला दवाखान्यात नेता येत नाही व त्यांचा दुर्दैवानं आम्हाला रस्त्यामध्येच त्यांचा मृत्यू होतो आणि आम्हाला परत त्यांचं प्रेत घेऊन यावं लागतं। आमची विनंती आहे की आम्हाला रस्ता आणि एक रस्त्याचे साहेबांनी काही करून द्यावं अशी मी आपणास विनंती करतो। मी तहसीलदार साहेबांना 2019 अर्ज केला होता आणि त्या अर्जाची माझ्याकडे पोच पण आहे। तहसीलदार साहेब मला बोलले होते की मी मंडळाधिकारी पाठवून रस्त्याची पाहणी करतो आणि त्यांनी काही मंडळाधिकारी पाठवला पण नाही। आणि त्याच्यानंतर बरेच असे काही गावात लोक आले, समजा आमचे 70 साहेब 70 सीट आले, त्याच्यानंतर आपले बागडे नाना आले, त्यांच्याकडे सुद्धा मी हे अर्ज दिले होते, परंतु त्यांनी त्याच्यावर काहीच ऍक्सेप्ट घेतलेला नाहीये। माझ्याकडे तहसीलदार साहेबांचं एक पत्र आहे, त्यांच्यावर पोच आहे, तरी पण त्याच्यावर काही त्यांनी तोडगा काढला नाही। मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त रस्त्याची खूप मोठी अडचण असल्यामुळे काय करावं हेच कळत नाही। आणि आता आम्ही गुडघे टेकून बसलेलो आहेत, हीच आमची एक विनंती आहे।